नमस्कार, मी राहीन शेख। दुपारच्या एडियन बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते 41व्या मराठवाडा साहित्य परिषदेचे उद्घाटन। औरंगाबाद वैजापूर मार्गावरील बोर नदीला महापूर आल्याने संपर्क तुटला। जिल्हा वकील संघाचे अध्यक्षपदी संतोष पात्रीकर, सचिवपदी अशोक मुळे यांची निवड। आता पाहूयात सविस्तर बातम्या। 41व्या मराठवाडा साहित्य परिषदेचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ नेते मधुकर अण्णामुळे, आमदार सतीश चव्हाण हे प्रमुख अतिथी होते। मराठवाडा साहित्य परिषदेच्या 41व्या संमेलनाचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। आज सकाळी 11 वाजेच्या सुमारात झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नेते मधुकर अण्णामुळे, आमदार सतीश चव्हाण यांची उपस्थिती होती। प्रारंभी संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले। प्रसिद्ध कादंबरीकार बाबू बिरादर यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले। यावेळी डॉक्टर ऋषिकेश कांबळे, किरण सगर, दादा गोरे, प्राचार्य कुंडलिक अतकरे, राजेश करपे, ज्येष्ठ पत्रकार रमाकांत कुलकर्णी, राम चव्हाण, कैलास संबुरे, फुलचंद सलामपुरे, चेतना सोनकांबळे आदींची उपस्थिती होती। वैजापूर तालुक्यातील बोर दहेगाव धरणाचे पाणी नदी पात्रात सोडण्यात आल्याने औरंगाबाद आणि वैजापूरचा संपर्क तुटला असून दोन्ही बाजूला वाहने अडवली आहे। पाण्याचा प्रवाह भीषण असल्याने पोलीस प्रशासनाने खडा पहारा तैनात केला आहे। एडियनचे ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी धरणाच्या पात्रात जाऊन पंचनामा केलाय, त्याचा स्पेशल रिपोर्ट। वैजापूर तालुक्यात पावसाने सरासरी आलांडली असून बोर दहेगाव धरण तुडुंब भरले आहे। धरणाचे पाणी नदी पात्रात प्रतिसेकंद 200 क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने वैजापूर औरंगाबादचा संपर्क तुटला आहे। बोर नदीवरील पूल हा कमी उंचीचा असून पुलावरून 5 ते 6 फूट पाणी प्रचंड वेगाने जात आहे। पाण्याचे प्रवाहात 2 दुचाकीधारक वाहून गेले असून टाटा सुमो वाहनही प्रवाहात अडकल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। औरंगाबाद वैजापूर शिर्डीकडे जाणारी आणि येणारी वाहतूक बंद पडली आहे। पुलावरून केवळ जड वाहने आणि ट्रक यांनाच जाऊ देण्यात येत आहे। अन्य कार, टाटा सुमो आणि छोट्या वाहनांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। या पुलावर दरवर्षी पावसाळ्यात संकट असते, मात्र याची दखल खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी घेत नाही, ही आश्चर्याची बाब आहे। घटनास्थळी वैजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप वेलगुंडे व त्यांचे सहकारी खडा पहारा देत आहे। औरंगाबाद जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲडव्होकेट संतोष पात्रीकर तर सचिवपदी अशोक मुळे हे निवडून आले। संघाच्या 16 जागेसाठी ही निवडणूक झाली। औरंगाबाद जिल्हा वकील संघाच्या 16 जागेसाठी 37 उमेदवार यांनी विविध पदासाठी आपले अर्ज दाखल केले होते। जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या दोन्ही सभागृहात दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले। यात 2,346 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। सचिव पदासाठी अशोक कचरमुळे हे 587 मते मिळवून विजय झाले। सहसचिव पद्मभूषण परतवाघ हे 369 मते घेऊन विजयी झाले। उपाध्यक्ष पदासाठी राजेश जॅगले तर महिला उपाध्यक्षपदी मीनाक्षी सावगीकर यांची बिनविरोध निवड झाली। जिल्हा वकील संघ सदस्य ॲडव्होकेट गौतम निंबाळकर, मयूर कांबळे, शिवप्रसाद गायकवाड, शीतल गवई, हरिअप्पा विठ्ठलअप्पा, सुनीता राजे जाधव, गीताराम शेलार, अतुल कुलकर्णी, सुनीता नगरकर, अभिषेक झिंझुडे, नवनाथ वेताळ हे निवडून आले। मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून VN बाफना तर अतिरिक्त अधिकारी म्हणून ॲडव्होकेट जयंत वासडीकर यांनी काम केले। निवडून आलेल्या सर्वांचे वकील संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले। आणि औरंगाबाद जिल्हा वकील संघासाठी मला माझ्या सिनियर लोकांच्या आशीर्वाद रूपी व ज्युनियरनी मला जी मनापासून जी साथ देऊन मला जे निवडून दिलेलं आहे त्यांचे सर्वात प्रथम सर्वांचे आभार व्यक्त करतो। आणि तुम्ही तळमळीने इथे 2 घंट्यापासून थांबला त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो। आणि माझे जे ज्युनियर वर्ग आहे त्या ज्युनियर वर्गांचेही मी प्रथमतः आभार व्यक्त करतो। आणि वकील संघासाठी माझ्याकडून जे जे करतात चांगलं करता येईल ते करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतो।
खुलताबाद नगर परिषदेच्या 2 कोटी रुपयांची निविदा प्रकरणाची चौकशी अखेर रद्द करण्यात आली असल्याचे आदेश नगर परिषद प्रशासन उपायुक्त ऑलिस पोरे यांनी दिले आहेत. खुलताबाद नगर परिषदेकडून 28 जून 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या 2 कोटींची ई निविदांमध्ये 2017-18 या काळात पूर्ण करण्यात आलेली कामेही समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करत ही निविदा रद्द करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली होती. या अनुषंगाने जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती स्थापन करून 7 दिवसांत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. यापुढे ई निवेदामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही याची दक्षता घ्यावी, कार्यवाहीचा अहवाल तात्काळ सादर करावा असे आदेश नगर परिषद प्रशासन उपायुक्त ऍलिस पोरे यांनी खुलताबाद नगरपालिका मुख्याधिकारी यांना दिले आहेत. फुलंब्री शहरात पोषण महाअभियान उत्साह साजरे करण्यात आले. नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. फुलंब्री शहरात पोषण आहार महाअभियान संत सावतामाडी मंदिरात नुकतंच उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी नंदा गायकवाड, पंचायत समितीचे माजी सभापती सर्जेराव मेटे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळे, ज्येष्ठ नागरिक देवराव राऊत, नगर पंचायतचे बांधकाम सभापती गणेश राऊत, नगरसेवक ॲडव्होकेट आसिफ पटेल, सुमित प्रधान, गजानन नागरे यांची प्रमुख उपस्थिती होती. आता वेळ झाली आहे विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. रिक्षा चालकाने मीटरप्रमाणेच भाडे आकारावे, तसेच विना परवानगी जाहिरात प्रसिद्ध करू नये असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी SP मैत्रेवार यांनी केले आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या भाडे दराप्रमाणेच आणि मीटरप्रमाणेच ऑटो रिक्षा धारकांनी भाडे आकारणी करावी. ऑटो रिक्षांवर कोणत्याही प्रकारे विना परवानगी जाहिरात प्रसिद्ध करू नये. प्रवासी वाहतूक करताना चालकाने गणवेश परिधान करावा. वाहनाची सर्व वैध कागदपत्रे सोबत बाळगावी. कोणत्याही प्रकारे मोटर वाहन कायदा आणि नियमांचा भंग करू नये. सर्व ऑटो रिक्षा धारकांनी RTO कार्यालयामार्फत जारी करण्यात येणारे QR कोड स्टिकर्स रिक्षाच्या दर्शनी भागात सक्तीने लावावेत असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी मैत्रेवार यांनी केले आहे. सर्व प्रवाशांनी ऑटो रिक्षामधून प्रवास करताना मीटरप्रमाणेच भाडे घ्यावे. ऑटो रिक्षामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव असलेल्या QR कोड स्टिकर्स, चिटकवलेली प्लेट असल्याचे आणि रिक्षा चालक गणवेशात असल्याची खात्री करूनच रिक्षामध्ये प्रवास करावा. ऑटो रिक्षामध्ये बसल्याबरोबर QR कोड असलेल्या स्टिकर प्लेटचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून ठेवावा. ऑटो रिक्षाधारक चालक भाडे वसुलीबाबत मनमानी करत असल्यास, गणवेशात नसल्यास, QR कोड स्टिकर रिक्षामध्ये लावलेले नसल्यास किंवा कोणत्याही प्रकारे नियमाचा भंग करत असल्या निदर्शनास आल्यास रिक्षाचा नोंदणी क्रमांक लिहून औरंगाबाद RTO कार्यालयात लेखी तक्रार दाखल करावी असेही नागरिकांना आवाहन मैत्रेवार यांनी केले आहे. सारथी संस्थेच्या भविष्यकालीन योजनांचा आराखडा, योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दाटे पाटील यांनी केले आहे. सारथी संस्थेने याबाबतची एक प्रश्नावली तयार केली असून सारथी संस्थेचे कार्यकारी संचालक अशोक काकडे आणि त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचारी यांनी अत्यंत मेहनतीने सारथी संस्थाचा भविष्यकालीन योजनांचा आराखडा 2030 तयार केला असून या महत्वाकांक्षी योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाटे पाटील यांनी केले आहे. औरंगाबाद 40 गाव वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून देवगाव रंगारी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे असे प्रशासनाने कळविले आहे. औरंगाबाद धुळे राष्ट्रीय महामार्गावर अतिवृष्टीमुळे घाटातील मार्ग खचला होता
आणि घाटात जागोजागी दरड कोसळल्या होत्या। त्यामुळे सदरील ठिकाणी एका बाजूस दरी व दुसऱ्या बाजूस डोंगर असल्यामुळे वाहन दरीत कोसळण्याची किंवा अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने सदरील रस्ता बंद करून वाहतूक कळविण्यात आलेली होती। सध्या घाटात दुसरीचे काम सुरू असून अवजड वाहनांसाठी औरंगाबाद, देवगाव, रंगारी, शिऊर बंगला, नागगाव, मालेगाव, धुळे अशा पद्धतीने वाहतूक कळविण्यात आलेली आहे। औरंगाबाद चाळीसगाव वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांसाठी औरंगाबाद, देवगाव, रंगारी, शिऊर बंगला, नागगाव, चाळीसगाव अशा पद्धतीने वाहतूक वळविण्यात आलेली आहे। नागरिकांनी दक्षतापूर्वक वाहतुकीचे सर्व नियमांचे व सूचनांचे पालन करावे असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व प्राधिकरण औरंगाबाद यांनी आवाहन केले आहे। एडीएन प्रस्तुत माझा एडीएन गणेशा या कार्यक्रमाचे विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते पार पडला। एडीएन प्रस्तुत माझा एडीएन गणेशा या कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण सोहळा आज सुभेदारी विश्रामगृह येथे पार पडला। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते आमदार अंबादास दानवे, रोटरी क्लब मिड टाउन औरंगाबादचे अध्यक्ष ज्योती काथार, सचिव दिव्या मराठी तसेच एडीएनचे संचालक अयुब खान व लियाकत मिर्झा यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले। विजेत्यांमध्ये आकाश शेडके, पुष्कर मर्मट, वर्ष साळुंके, सुनीता ठाकूर, रोहित शहापूरकर, सुनील व तेजस करवा, उद्धव सावरे यांचा समावेश आहे। यावेळी विकास जीवनवाल, एजाज शेख, राजू मस्के, अनवर अली, माजिद इस्माइल, अथर चिश्ती, आसिफ सय्यद, उमा शिंदे, समी शेख आदींची उपस्थिती होती। एडीएनने पुढाकार घेऊन गणेशोत्सवाच्या निमित्ताने ही स्पर्धा आयोजित केली की आपापल्या घरात सगळेच लोक सगळ्यांच्या घरी जाऊ शकत नाही, परंतु अशा चॅनलच्या माध्यमातून एक वेगळ्या आपली कल्पना, आपल्या मनातल्या काही संकल्प, काही सामाजिक संदेश पडत अशा प्रकारच्या देखाव्यातून देण्यात येत असतो आणि तो हेतू लक्षात घेऊन एडीएनने अशा प्रकारची एक चांगली स्पर्धा आयोजित केली। मी सगळ्यात आधी एडीएनच्या संपादकांचं, एडीएनच्या संचालकांचं दोघांचे मनपूर्वक अभिनंदन करतो की अशा प्रकारची स्पर्धा घेतल्यामुळं एक जनतेला एक काहीतरी करण्याची एक संधी उपलब्ध असते, एक व्यासपीठ उपलब्ध होत असतं आणि मग ते उपलब्ध आपण करून दिलं त्याबद्दल आपलं अभिनंदन। बाकी बक्षीस कोणाला मिळणं हा मला वाटत नाही फार महत्त्वाचा भाग असतो, कारण बक्षिसापेक्षा आपण हे काम, गणेशोत्सवाचं काम केलं, त्याला कोणीतरी प्रोत्साहन दिलं, कोणीतरी त्याचं एक ऑथेंटिकेशन केलं आणि ते एडीएनने केलं, म्हणून मला असं वाटतं जे जिंकले त्यालाही याच्यात मोठेपणा, एक मनाला एक समाधान मिळत असतं, म्हणून मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। रोटरी क्लब या दोन्ही आपल्या भगिनी सातत्यानं काही ना काही काम करत असतात, कार्य करत असतात, त्यांनाही मी धन्यवाद देतो की अशा पद्धतीनं या सगळ्या स्पर्धेला आपण सपोर्ट केला। पण यावर्षी फक्त एडीएनच लाईव्ह हे केलं होतं शहराला, कारण बरेच लोक घराच्या बाहेर पडत नव्हते कोविडच्या काळात आणि म्हणून एक लाईव्ह केलं, एक चांगलं केलं। आणि आजच सरकारने निर्णय घेतलेला आहे 7 तारखेपासून मंदिरं खुली करण्याचा आणि शाळा खुली करण्याचा, मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन करत होतं पण शाळा खुली करण्यासाठी कोणीच आंदोलन, परंतु या सगळ्या दोन्ही गोष्टी आता झालेल्या आहेत। वाटतं मंदिरं तर सगळ्यांनाच लागतात, शाळाही सगळ्यांनाच लागतात, परंतु जरी खुली झाली तरी मला असं वाटतं की एडीएनला मी विनंती करेल, आवाहन करेल की भले मंदिरं खुली हो, भले शाळा खुली हो, खबरदारी घेण्याची आवश्यकता अजूनही आहे। धोका टळलेला नाही, कालच माननीय मुख्यमंत्री साहेबांसाठी धोका टळलेला नाही, धोका टळणार नाही, म्हणून आपणही वाटतं या चॅनलच्या माध्यमातून याच्यासाठी सुद्धा जनजागृती व्हावी की कारण शाळा जात असताना लहान लहान मुलं आहेत, मोठा माणूस काही ना काही सांभाळून वगैरे असतो, लहान मुलांना सुद्धा याचं एज्युकेशन वाटतं एडीएनच्या माध्यमातून जर याच्यासाठी सुद्धा काही विशेष उपक्रम आपण राबवला तर निश्चित या उपक्रमाला आम्ही सहकार्य करू जसं आता मंत्रीने केलं तसं। मी एडीएनच्या या सगळ्या संचालकांना, संपादकांना, याचे मुख्य जे आहे आयुब भाई माझे मित्र आहे, चांगले जुने मित्र आहेत, सगळे याच्यातले संचालक माझे जुने मित्र आहे, काय नवीन न्यूज म्हणून मित्र नाही आहेत, सगळे आधीपासूनचे आमचे मित्र आहेत, त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। हे बातमीपत्र येथेच संपलं। आमचे सविस्तर बातमीपत्र पाहण्यासाठी रात्री 8:30 वाजता पहा एडीएन न्यूज।